नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आता आपण निघालोय गणपतीचं विसर्जन करण्यासाठी. गेली 5-6 दिवस घरात गणपती असल्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं आणि आता गणपती बाप्पा निघालेत. 5 दिवस कसं निघून गेले हे कळलंच नाही आणि आता बाप्पांची जाण्याची वेळ आलेली आहे. त्यासनी वाजत गाजत आपण विसर्जन करायला पाहिजे. चला आता आपण विसर्जन करूया. मित्रांनो, आपण आता गणपतीला निरोप देत आहे. त्याच्या आधी गणपती बाहेर काढायच्या आधी गौर काढतात. इकडं आपली गौर आहे आणि सोरा आमची घेणार आहे गौर. गणपती गजानन मंगल मूर्ती, पुढच्या वर्षी लवकर येऊन द्यात आणि सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवून देत. हीच आपण बाप्पाकडे प्रार्थना करूया आणि लवकरात लवकर गणपती बाप्पाचं आगमन पुढच्या वर्षी पण होऊन दे. चला मित्रांनो, गजानन मोरया, गणपती गजानन मोरया मोरया. गणपती गजानन मोरया, गजानन मोरया, गणपती गजानन मोरया. घेतले जावा गजानन मोरया, गणपती गजानन मोरया. गणेश गणेश मोरया, मंगल मूर्ती मोरया. मोरया मोरया नौकर्या नौकर्या मोरया 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 पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे 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 गणपती मोरया मोरया. मित्रांनो, आता आपण आलोय आमच्या तळ्यावर. तिकडं आरत्या चालू आहेत पूर्णपणे. हे बघा, गणपतीच्या आरत्या चालू आहेत. पूर्ण आपलं गावातलं गणपती इथं विसर्जनासाठी सर्व येतात आणि तिकडं गौरी विसर्जन असतात. इकडं पूर्ण गौरी आहेत आणि त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायतमधून इथं घंटागाडी आहे. त्यामध्ये गौरी जे आहेत ते सोडल्या जातात, त्या पाण्यातून आणून ह्या घंटागाडीमध्ये सोडल्या जातात. लहान मुली आता आरती झालेली आहे. आता आपण विसर्जन करणार आहे गणपतीचं. इथं सर्व आपल्या गावातील ग्रामस्थ सर्व आपल्या तळ्यावर जमा झालेले आहेत. बघा, पाहू शकता आणि सर्व आपल्या गावातील गणपती इथं विसर्जनासाठी येतात. गणपती गजानन मंगल मूर्ती, गणेश गणेश. हे पायस गणपती आहे. थांब थांब,
गणपती आहे गणपती गजानन मोरया 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 सुखकर्ता भरता वारकारी नाची मित्रांनो आता आपण बाप्पाला निरोप देत आहे. नमस्कार. आज गणपती आणि गणपतीच्या विसर्जनाचा दिवस आणि आज या ठिकाणी आमच्या निकवे गावातल्या ऐतिहासिकच्या तलावावरती संपूर्ण गावाचे गणपती विसर्जन केले जाते. आव्हान तरुण मंडळ सातवे आरमारचे आहे ते दरवर्षी या ठिकाणी गणपती मूर्ती विसर्जनासाठी या ठिकाणी त्या मंडळाचे जे आहेत कार्यकर्ते उत्साह सहभागी होतात. त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या वतीने प्रशासनाला सहकार्य म्हणून या ठिकाणी गौरी गणपती जे मान्य होते सगळे एकत्रित करण्यात आलेलं आहे. तर संपूर्ण भावांनी गणपतीला एवढंच विनंती आहे की यावर्षी पाऊस नुकसान झालं आहे त्यासाठी करून दिले. गणपती गजानन गणेश गणपती गजानन मोरया गणपती गजानन मोरया गणपती 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 गजानन मोरया गणपती गजानन मोरया मित्रांनो आव्हान तरुण मंडळ सातवे आरमान या मंडळाचं कौतुक करायला पाहिजे. दरवर्षी अशा प्रकारे ते गणपती विसर्जन करतात तुम्ही पाहू शकता. खूप खूप आभार त्यांचं आपल्या गावातर्फे आणि सर्व ग्रामस्थतर्फे. गणपती गजानन गणपती गजानन मोरया गणेश गणेश मंगल मूर्ती मोरया. प्रत्येक वर्षी आपण गणपती उत्सव साजरा करतो जसा आनंदात साजरा करतो सुरुवातीला आगमनाच्या वेळी त्याच उत्साहानं आनंदानं आज आपण विसर्जनही करत आहोत. आपण आज विसर्जनासाठी सर्वजण जमलेलो आहोत त्याच आनंदानं त्याच जोशात. आणि आपण न्यू गणेश मंडळाची सर्व इथं कार्यकर्ते आलेले आहेत सर्व अगदी आनंदात उत्साहात आहेत. आजची आपली मिरवणूक सोमवारी ढकलल्यामुळे सर्व कार्यकर्ते जोशात आहेत आणि पूर्ण वेळ त्यांनी आज आपल्या गणपतीच्या विसर्जनासाठी दिलेला आहे आणि सर्वांचं स्वागत आहे. गावातले सर्व लोक आले आहेत त्या सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत आहे आणि सर्वांनी शांततेत आणि
शांततेत गणपती विसर्जन केलेलं आहे आणि निर्माल्य जे आहे ते प्रत्येकाने बाहेर ठेवलेलं आहे. सर्व आव्हान तरुण मंडळाचे कार्यकर्ते आहेत तुम्ही पाहू शकता आणि जे गवर पाणी दूषित होतंय ते होऊ नये म्हणून इथं गवर टाकण्यासाठी हे आपले ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्या घंटागाडी ठेवलेले आहे तुम्ही पाहू शकता. धन्यवाद. गजानन गजानन मोर्या गणपती गजानन मोर्या मंगल मोठे वेळ केला जा मोर्या पोरांचं वेग घ्यायला लागलो वेळान उग्राने गाणी तरी म्हणा हा अशा प्रकारे मित्रांनो गणपतीचं विसर्जन झालेलं आहे. हा मित्रांनो आपलं तलाव लांब असल्यामुळं इथले जे ग्रामस्थ आहेत ते विहिरीमध्येच असं गणपती विसर्जन करतात. इकडं आरती चालू आहे.